मॉर्निंग मित्रांनो, काल तुम्हाला मी लाच भेटलो, त्याच्यानंतर आज डायरेक्ट सकाळी भेटतो तुम्हाला, कारण का आम्हाला काही मध्ये टायमच भेटला नाही भेटायला कोणाला, आराम केला येऊन आता सकाळ रात्रीचे 3 वाजलेले आहेत, तर आम्ही 3 वाजता इकडून निघतो बद्रीनाथसाठी, तिकडून ट्रेक करणार, ट्रेक करून बद्रीनाथवरून श्रीनगरला आणणार आहे. तर ही आमची तयारी वगैरे झालेली आहे, दादा इथे रेडी आहे. हाय दादा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. इथे आजही दादा आहे. गुड मॉर्निंग. इथे रेडी आहेत सगळे. दादा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अम्मा गुड मॉर्निंग. जयश्री रेडी ना? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. इथे अजून एक ग्रुप आहे आमचा, इथे सगळे रेडी आहेत. रेडी ना? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आम्ही आता डायरेक्ट गाडीमध्ये बसल्यानंतर तुम्हाला रडायसाठी आणलं. इथे रेडी आहेत सगळे, बॅग वगैरे ठेवतो आणि निघतो आम्ही. आता पुढेच भेटू तुम्हाला. आता भाऊजी आतमध्ये आहेत, ते आले की तुम्हाला भेटवतो नंतरला. चला बाय. हॅलो मित्रांनो, आता आम्ही निघतोय. हर हर महादेव. महाराज. हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. परत एकदा भेट झाली आपली. आता आम्ही इथे थांबलो 1 किलोमीटर, आता मागे थांबलो आहे बद्रीनाथच्या. स्कॅनिंग वगैरे आमची झाली आता जस्ट. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे जर तुम्ही कधी आलात तर QR म्हणजे जे रजिस्ट्रेशन असतो ते करून घ्या. जर नसेल तर कोण सोडत नाही. तुम्ही रजिस्ट्रेशन पहिला करा, नंतरच या. रजिस्ट्रेशन नसेल तर पुढे एंट्री नाही भेटत. त्याची पहिली सगळी माहिती घ्या आणि नंतर पुढचा प्रवास करत जावा. चला आपण पुढे भेटू. हॅलो मित्रांनो, तुम्हाला बोललेलो की मगाशी की रजिस्ट्रेशन करायला लागतो. रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतरला तिकडे स्कॅन के म्हणजे स्टार्टिंगला टोल म्हणजे असं नॉर्मल असतो, तिथे स्कॅनिंग होतो. स्कॅनिंग नंतरला इथे असं कुपन घ्यायला लागतो. हे बघा, हे असं आहे. इथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन वगैरे करायला इकडे दिलेलं आहे सगळं. तुम्ही एक स्क्रीनशॉट मारू शकता. तर हे असं कुपन मिळतात, ते तुम्हाला दाखवतो कुपन. हे बघा, हे कुपन आहेत आमचे. आता 11 जणांचे कुपन होते. असे कुपन आहे, ते कुपन काढलेत. तर हे तुम्ही असं रजिस्ट्रेशन केलात तुम्हाला इझी पडेल यायला इथे. आता आम्ही बद्रीनाथला आलो आहे. केदारनाथ आमचा झालेला आहे. आम्ही दोनच धाम करतो आहे, कारण का आम्हाला जास्त दिवस असे म्हणजे थांबलो नाही. आम्ही 4 धाम करायचे दिवस होते आमच्याकडे, 2च दिवस होते, त्यामुळे 2च धाम केलेत आम्ही. तर आता ही एंट्री इकडनं गाडी तिथे पाठीमागे लागले, तिकडनंच आम्ही जाणार डायरेक्ट. आणि बहुतेक ह्या साईडला इथे मंदिर आहे. तर बघू आता पुढे हळूहळू ट्रॅव्हल करतो आणि तुम्हाला पुढचा प्रवास म्हणजे जे काय दर्शन वगैरे होईल किंवा आता बघू कॅमेरा घ्यायला आतमध्ये जायला भेटतो का नाही ते झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो. चला भेटूया. हॅलो मित्रांनो, आता मंदिरासाठी इकडे एंट्रन्स आहे, इकडनं बॅक साईड ही.
आता मी आम्ही झेंडा घेतलेला आहे. तर हे पा बाकीचे पब्लिक तुम्हाला मागून दिसत असेल कोणकोणीचे होते. इथून एंट्री इकडून आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला परत दाखवतो. हॅलो मित्रांनो, मंदिर आपल्या समोरच आहे. आमचे एक एक माणसं इथे उभे आहेत. स्वयंसेवक म्हणून एवढे मोठे टाइम आहे. हां मित्रांनो, आज आजचा आमचा हॉटेल आहे स्टेसाठी. आम्ही सगळे आता एक एक फ्लोअरला आहेत. ग्राउंड फ्लोअरला एक एक ग्रुप आहे. एंट्रन्स आहे तिथे. ग्राउंड फ्लोअरला एक रूममध्ये दोघ काही काही तिघे जण आहेत. लास्ट तुम्ही बोलते इथे आहेत. इथे बाकी एक रूम मध्ये इथे आहेत. टी शर्ट काढले का? इथे फर्स्ट फ्लोअर ला एक रूम आहे. एक रूम इथे दिला आहे. इथे किती आहेत रूम? रूम किती आहेत? तिथे एकच आहे का?
अच्छा एक रूम आहे, बाकी एक वरती आहे, त्या वरतीच जाऊया. तर मित्रांनो तिथे आमची रूम आहे, टेरेस पे एक खाना आहे लगता है. आधे घंटे में बैठेंगे. ठीक है. हाँ आमची रूम आहे, तिथं आम्ही तिघे जण आहेत जे स्टार्टिंगपासून सोबत आहेत तिथेच आहेत. एंट्रन्स वॉशरूमच दाखवतो. त्यानंतर इथे हाऊस आहेत, हा आमचा रूम आहे तिघांचा. मित्रांनो मी तुम्हाला आता थोडा मी जेवण वगैरे भेटतो, कारण आता भरपूर त्रास झाला आहे गाडीमध्येच आहे कधीपासून. ते तुम्हाला डायरेक्ट जेवणानंतरच भेटतो. हॅलो मित्रांनो, आता जे जेवण वगैरे झालेलं आहे आणि थोड्या वेळाने झोपू आम्ही आता, तर आपण परत भेटू. हा बहुतेक दुसरा किंवा तिसरा एपिसोड असेल किंवा डायरेक्ट एकच व्हिडिओ असेल, तर तुम्ही बघायला विसरू नका. आणि उद्याचं बहुतेक आम्हाला 2 ते 3 स्पॉट आहेत, तुम्हाला डायरेक्ट तिकडेच भेटू किंवा सकाळी तुम्हाला सांगतो काय येते कसं. ओके बाकी त्याची तयारी झालेली आहे, आता निघणार आहे. आता हा हॉटेल होता का त्यासाठी आज तिथे सगळं आमचे सगळे ग्रुप मेंबर इथे आहेत. निघू थोडा आणि ऋषिकेश आणि राम जुलाल आणि लक्ष्मण जुलाल इकडे जायचं आहे. किती एन्जॉय करतो आम्ही ते तुम्हाला दाखवतो. असाच मला सोबत साथ द्या आणि व्हिडिओ बघत राहा आणि व्हायरल पण करत राहा, शेअर करत राहा, त्याच्याने मला पण सपोर्ट भेटेल आणि तुम्ही पण एन्जॉय करत राहा. चलो बाय. हॅलो मित्रांनो, आता आम्ही निघतो आहे, रेडी झालो आहे, बस वगैरे निघतो आहे. मला तुम्हाला दाखवलं आहे रेडी आहे, जरा कॅल्क्युलेशन चालू आहे. थोड्या वेळाने निघून डायरेक्ट ऋषिकेशला थांबणार आहे, डायरेक्ट ऋषिकेशला भेटतो. हे निघायचं का म्हणू गणपती बाप्पा. हॅलो मित्रांनो, आम्ही आता राम जुला मार्गावर आलो. इथे दिलेलं आहे डायरेक्शन, दिलं इथे इथून डायरेक्शन डायरेक्ट इकडून दिले आम्हाला. सगळं जायचं आहे खाली गेल्यावर तुम्हाला दाखवतो. तर आम्ही आज गाईड घेतलेलं आहे, मोबाईलला गाईड घेतलेलं आहे आज इथे. ते गाईड करणार आहेत आम्हाला इकडचं सगळं काय लोकेशनचं जे काय असेल ते आम्हाला सांगणार आहेत. बघायला कोटेशन झालं तिकडे. मित्रांनो राम जुला कोणी ते बोलतात ते बघा, हे राम जुला आहे. आणि रिव्हर राफ्टिंग वगैरे इथं चालू आहे सगळं. इथून रिव्हर राफ्टिंग करणं जातं आहे, हे दिसत असेल तुम्हाला. आणि हा जुला राम जुला बोलतात तो राम जुला. आणि बॅक साईडला पाठ्यामागे लक्ष्मण जुला आहे, असे 2 जुला आहेत इथे. तर त्या लोकेशनला मी तो फर्स्ट टाईम आलो. आणि बाहेर बोललो आहे तुम्हाला मागाशीच किंवा कालच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे की मी फर्स्ट टाईम या ठिकाणी आलेलो आहे. आणि हे सगळं बघून असं वाटतं हे करायला पाहिजे होतं आज, कारण आज होतं टाईम पण केलं ना आम्ही. अरे मामा आला आता, मामा जायचं का करायला? अरे बहुतेक गाईड घेतात वाटतं, गाईड घेतलं आहे का माहिती नाही. चालेल चला पुढे बघू, आता डायरेक्ट जुलावरती जाऊन बघू.
शिवानंद झूला बड़े के नाम राम झूला बोलते हैं। शिवानंद झूला कहाँ लिखा है? सामने लिखा है, देखिए शिवानंद आपल्याला सांगतायत कसं काय ते गाईड करतायत। तिथं आम्ही आलो आता गंगे में हरिद्वार में जाके नहाने गए। हरिद्वार है, कितने बजे होती है? 6:30 बजे। चलो सर आप चलो, ग्रुप बैठा थोड़ा उठ के अपना हफ्ते पहिला इथे गंगा नदीमध्ये जायचं आहे, तिथून गंगा मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आहे। गंगा इथे जवळच आहे नदी, त्यामुळे पहिला नदीवर जाऊन आंघोळ नाही करायची ना आपल्या मध्ये, त्यात फक्त दर्शन घेऊन टच करून यायचं आहे। मंदिर आहे, थोडं दाखवतो तुम्हाला पहिले ते जायचं। उतरायचं तर आहे सर, दुकान जाणार पडेल। आता आपण गंगा नदीला आपण टच करायचं आता। हा, आता गंगा नदीमध्ये आपण आपले केलेले कर्म, केलेले पाप जे काय ते धुवायचे आहेत आणि चांगली सुरुवात करायची आहे, बस एवढंच आहे। काय मामा? जेणेकरून कुठल्याही पिंडाला कावळा लवकर टच होईल। एकच फक्त कावळाच लागतो, बाकी काय नाही। गंगा दर्शन घाट गर्दी होऊ नये। सगळं दर्शन चालू आहे। ओके, गंगा नदी इथं दुसऱ्यांनी आपापले पाप धुवा। गंगा नदीला टच करतो, फर्स्ट टाइम आलो आहे। गंगेमध्ये गंगेचं पाणी आहे, इकडून मंदिरात जातोय, बाजारात मंदिर आहे। मोबाईल कॅमेरा घेऊन जायला भेटतो का? उद्या एकदा कॅमेरा अंदर लेके जा सकते बता देगा आपको, जान जाने लगेगा। हे या सगळ्यांनी या, या सगळ्यांनी या।
गंगा जल यहीं रख दो, यहीं रखो। आगे सब लोग ऊपर रखो सर। और दूसरा बात, पहला काम है ना, अंदर पिक्चर फोटो अलाउड नहीं है। और ये ऋषिकेश का मेन टेंपल है, सबसे जूना टेंपल है, जूना टेंपल है। ऋषिकेश आश्रम राम गुरुजी मंदिर भरपूर मोठं आहे काय आता, स्पेस पण चांगला आहे बघ। आंबे झाड रुद्राक्ष झाड आहे ह्याला, ते आम्ही इकडे केदारनाथला फळ बघितलेलं त्याचं, त्याच्या आतमधून निघतो ते, त्याची व्हिडिओ काढले का नाही माहिती नाही, बघायला लागेल ते दर्शन तर मी करेन। ह्याच्यामध्ये दिसतोय ते आता फोटो मध्ये दिसत नाही, पुढे काय काय सांगतात ते। मित्रांनो आम्ही आता गीता मंदिर या आश्रममध्ये आलेलो आहे, ते भरपूर देव आहेत, तुम्हाला दाखवतो एक प्रकारे। तर तुम्हाला आता बोललो की यंत्र जी जे आहे हे यंत्र आहे, याची स्टोरी पूर्ण आपल्याला आता सांगतील। गंगा माता ची मूर्ती आहे इथे, इकडे आलात तर इथे राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, इथे त्यांचं इकडं इकडे शंकर भगवान पार्वती माता राधा कृष्ण लक्ष्मी नारायण सॉरी, त्यानंतर इथे राधा कृष्ण आहे बाप्पा आपले, त्यानंतर सरस्वती माता, त्यानंतरला इथे मा दुर्गा, त्यानंतर इथे कालिका माता, आपले बजरंग बली, त्यानंतर इथे राधाकृष्ण, त्यानंतर आम्हाला इकडे जे आहे स्टोरी जे काय असेल ते आपल्याला सांगणार आहे थोड्याने। भरपूर म्हणजे एका मंदिरामध्ये सगळे देव आहेत, इकडे जागे जागेवरती एका ठिकाणी सगळे देव तुम्हाला दिसतील। कधी आलात तर इथे याच, कारण का जर आलात तुमचं सगळीकडे दर्शन घेण्याचे म्हणजे एकाच ठिकाणी दर्शन होते तर पक्का। आमचा ग्रुप आहे, अपूर्ण मंदिर आहे, बघू थोड्याने स्टोरी सांगणार आहेत काय ते आपल्याला सांगते। कलर नाही होता है, पहिल्यांदा ब्लॅक होगा, रियल रुद्राक्ष पे स्वामीजी नाम से ना रामदेव महाराज वगैरह से तामे प्योर थे, मिट्टी ग्लास में मुंह से पानी की दही और सुबह जी फायदा करते हैं, और 90% पहनते हैं। जहाँ बाप ने फर्स्ट बॉम्बे पूना बेंगलोर देखा होगा, बड़ा बड़ा लोग पहनते, इसलिए पहनते पंचमुखी पहनते, घबराहट नहीं है, हेल्थ है, हार्ट प्रेशर है, शुगर है, लेकिन इसमें भी जितना छोटा रहता है, जितना छोटा लाइफ पावर ज़्यादा होता है, जितना बड़ा रहता है लाइफ पावर कम होता है। एक पहनेंगे आपको फायदा नहीं करता, 108 दाना पहले 121 तक मिलता था, अभी इस टाइम 114 तक, लेकिन एक मुट्ठी नहीं मिलता है, आपको एक मुट्ठी के चक्कर मत पड़ना, कहीं मिलता नहीं है, बहुत दुर्लभ होता है। बोलते हैं जिसके पास है एक मुट्ठी कभी नहीं जुटती, सदा सुखी। देव में देव आजकल दो प्रकार जाता है, टीवी में आता है काली में देखा होगा, वो इधर से लेकिन गोल वाला होता है, वो दर्शन करता है, बहुत दुर्लभ होता है। दूसरे में तीसरे में इधर होता है, इसका बनता है
जो ये आप तिरुपति में गए, तिरुपति में सबसे ज्यादा भीड़ चढ़ावा आता है, धन की लक्ष्मी होता है। जैसे कैसे बोलते, जैसे मकान बनाए, घर हुआ, पूजा घर गलत दिशा में पड़ गया, बेडरूम गलत दिशा में, लैट्रिन बाथरूम, उसे क्या बोलते हैं वास्तु में, कमाई किन्नो बरकत नहीं, इन्हीं को धन की लक्ष्मी घर में रखते हैं। लेकिन ये मार्बल में स्फटिक का होना चाहिए, स्फटिक का होता है। यहाँ पे केदारनाथ गए अपने, अभी गए वहाँ पे आइस गिरता है, वो आइस पे मालवा जब गिर जाता है ना, तो उसके अंदर सूर्य किरण हवा नहीं जा पाता है, क्या बन जाता है वो रोग, स्फटिक। स्फटिक नाम सुना होगा, चार चीज बनता है, स्फटिक लिंगम, टेंशन माला, लक्ष्मी अंश, श्री अंश, जितना बड़ा है बड़ा ही नव ग्रह नवरत्न कभी भी लेते हैं, कैसे मालूम रियल, रियल स्फटिक होता है, पहला उसको ठंडा रहता है, हार्डनेस होता है, कूल होता है और स्पार्क होता है, कांच गिलास प्लास्टिक का नहीं होता। यही धन की लक्ष्मी यंत्र है श्री अंश, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आदि ही रहता है, ब्रह्मा विष्णु में है धन की लक्ष्मी यंत्र। पुढे आता बघूया आपण जे काय अजून पुढे सांगणार आहे, एक असेल तर आपल्याला सांगतील ग्रुप। माकडना संयम चांगला, काय त्रास देत नाही कोणाला, काय नाही देत, मस्त बसलेत बाजूला जाय, आणि आपल्याकडचे माकड लगेच काय नाही काय घेऊन पळाले असते। माकडांना संयम चांगला आहे। छोटा एक होता ना इथे कुठेतरी, छोटा कुठे आला, इथे मागे पण आहे एक छोटा पिल्लू आहे, मस्त खेळतोय तो, इथे आई आहे। चला फुलटो आपण पुढे, भरपूर ठिकाणी जायचं आहे, बघू आता ते काय काय कुठे कुठे फिरवतात, नंतर तुम्हाला दाखवलं पुढे काय असेल। आपण लाईव्ह फार्म हाऊस बोल, कुठे पण आपण असं फिरतो, कधी देवदर्शन केलंय? कधीच नाही केलंय, फर्स्ट टाइम करतो, फर्स्ट टाइम करतोय, मनाला एकदम असं वाटतं, शांती वाटते, जेणेकरून आपला घरचा बोजा विस्तारा घेऊन इथेच यावं, राहावं, कुठला त्रास नाही, काय त्रास नाही, काही ईएमआय नाही, काही लाईटीचं बिल नाही, बिल नाही, काय नाही, जेवायला पण भेटणार, लंगर चालू असतं इकडे, कुठे ना कुठे तरी काही ना काहीतरी चालू असतं, तर विचार करू आपण, बघू। नाही पण आपण पार्टी वगैरे करतो, फिरतो फिरतो, ते बाकीचे पैसे तिकडे वाया घालवले, पेक्षा इथे घालवले। मित्रांनो, आम्ही आता इथे चुकीवाला असेल आहे, आणि या साईडला इथे इथे सगळ्यात म्हणजे भरपूर वर्षापासून आहे, तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा दाखवतो, कारण इथे जेवणार वगैरे आम्ही, तुमचं आमचं इथे आम्ही गाईड करणार इथे होते। मित्रांनो, आता आम्ही आत्ता आलो आहे गंगा आरतीसाठी, तिकडे स्नान केल्यानंतरला आम्ही इथे सध्या पाचच जण आहे, इथे पाचच जण बाकीचे पुढे आहेत त्या साईडला, बघा ते भेटल्यानंतर तुम्हाला गंगा आरती दाखवतो, डायरेक्ट गंगा आरती चालू होईल तेव्हा तुम्हाला भेटतो। मित्रांनो, आता गंगा आरतीसाठी आलो जवळ, इकडे पुढे गंगा नदी आहे, तिकडे खाली राईट साईडला इथे आरती होते, माणसा मंदिर इथे वरती आहे ना, माणसा मंदिर म्हणून आहे, तिकडचं एक देवस्थान आहे। आरतीला भरपूर गर्दी असते इथे, म्हणजे आलात तर आरती विसरू नका, इकडे तो आरती आरती चालू तुम्हाला भेटतो, इकडे आरती इकडे आरती चालू जागा शिकूया, इकडे राईट साईडला या खाली खाली, चला आरती चालू झाली, इथे आरती चालू आरो
सदैते इकडनं आता डायरेक्ट बस स्टॉपला, बस स्टॉपवरून आम्ही डायरेक्ट बस स्टॉप दिसणार आहे. इथं बाजूलाच गंगा नदी आहे आणि आता तिकडे लक्ष्मी बाकीची पब्लिक इथे आपली आपली नाही कारण उठल्या तुम्हाला मित्रांनो. आता आम्ही दिल्लीला पोहोचलो आहे, काल डायरेक्ट स्पॉट आहेत. ते स्पॉट झाल्यानंतर आम्ही इथून निजामुद्दीन स्टेशन आहे तिकडे जाणार आहे. तिकडं मग डायरेक्ट घरी पाहून सर तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. आम्ही आता आतमध्ये आलो आहे लाल चौक.
नमस्कार मित्रांनो, इथे मोदीला आता भेटणार आहे. मोदीला कोण कोण भेटणार आहे? मी यानंतर भेटतोय. व्हिडिओ काढायला मला चान्स नाही भेटला. आणि एंड इथे पण आहे फोटो काढायला. तिकीट काढायची गरज नाही कारण खूप चुकलो. तिकीट नाही काढायचं ना, बॉडी पूर्ण पेन करत होती. येऊन झोपलो. आता मी आज रात्री अचानक उठलो आहे आणि एंड करतोय. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा.